हरी ओम श्रीराम अंबज्ञा मी गोरेगाव श्रेयस कॉलनीच्या केंद्रातून बोलते मी प्रतिभा फाटक मला मी सत्तावीस अठ्ठावीस वर्ष जवळजवळ बापूंकडे जायचो आम्ही पहिल्यांदा पण पायाच्यानी जमत नव्हतं म्हणून आम्ही घरी वया लिहायचो पण वया लिहित असताना पण आम्हाला प्रचंड अनुभव बारीकसारीक आहे आणि आत्ता इथे आमचं केंद्र झाल्यापासून मी तिथे जाते तर तिथे जायला लागल्यापासून तिसऱ्या चौथ्या शनिवारी आम्ही फिरायला जाणार होतो तर कुलपं मला दोन घ्यायची होती तर मी पलीकडे गेली वेस्टला आणि वर चढल्यावरच दोन तीन दुकानं आहेत अशी तर तिथे मी दोन कुलपं घेतली त्यांना चाळीस रुपये दिले आणि माझ्या पाकिटात दहा दा बारा हजार रुपये होते पाकिट होतं छोटंसंच पण ती मी कुल्प देऊन त्यांनी मला साठ रुपये दिले आणखीन पाकिट मी तिथेच ठेवून कुलप फक्त बॅगेत टाकली आणि नंतर मी टोपीवाला मार्केटमध्ये मा गेले ते जवळजवळ अंतर पंधरा वीस मिनटाचे आहे आणि माझा पाय तर प्रचंड दुखत होता आणि मी तिथे सामान घेतलं आणि पैसे द्यायला माझ्याकडे पैसेच नव्हते मग मी असे विचार की आम्ही कुठे गेलेली तर त्या दुकानात गेलेली मी तिथून जो बापूंचा धावा करत म्हणजे पाय पाय अक्षर ज्या मी तिथे बसली त्यांनी मला बसायला पाणी वगैरे बांधलं इतक्या पायात कळा येत होत्या पण तेवढी मी प्रचंड पाच मिनिटात तिथे पोचली ना ते सगळं बापूंच्याच यांनी श्रद्धेने किंवा त्यांनीच मला ती ताकद दिली आणि त्यांनी पाकिट ते माझ्या पाठी पण चार पाच जणं गिराईक होती पण ते पाकिट माझं त्यांनी त्याच्या देवाच्या तिथे ठेवलं आणि मी विचारायला गेल्यावर म्हणे हो ताई मी तुमच्या पाठून आलेलो पण गिरायक होतं तुम्हाला दोन तीन हाका मारले तुम्हाला रिस्पॉन्स काही दिलात नाही पुढेच गेलात तुम्ही तशी मी म्हटलं मला बोलता पण येत नव्हतं तिथे आणि मी म्हटलं ठीक आहे मग मी पाकिटातनं शंभर रुपये काढले म्हटलं मला तुम्ही भावाप्रमाणे आहात हे तुम्ही घ्या तर म्हणाला नाही नाही म्हणे घेणार नाही तर बापूंच्याच कृपेने ते दहा बारा हजार मला कमवायला किती वेळ लागतो कारण मी कॅटरिंगचं करते माझी परिस्थिती पण अशी नाही पण ते बापूंच्याच कृपेने मला ते मिळालं तसंच दुसरा एक अनुभव आहे तीन चार वर्षापूर्वी मी श्रावणातल्या श, श शनिवारी उडदाच्या पिठाचे वडे करून मारुतीला माळ करत होती आणि मला त्याच दिवशी एक पन्नास माणसांच्या जेवणाची पण ऑर्डर होती तर ती दोन तीन गॅस चालू होते वरती पण आणि खाली पण आणि मी म्हटलं वडे तळायला मी खाली बसेन म्हणून खालचा गॅस पण चालू केला ते तेल तापत ठेवलेलं आणि खूप तापलं माझं काही तिथे लक्ष नव्हतं म्हटलं मी वरचं मसाले भात जरा ढवळते झाकण मारते आणि खाली बसते तर माझ्याकडे वरती मुलं असतात पेईंग गेस्ट म्हणून ठेवलेली तर ती सकाळी कामावर जातात रात्री येतात आणि दुपारी एक दीडच्या मनाने कोणीच नव्हतं वरती आणि मी माझी साडी वगैरे जळली पूर्ण तरी मला काय वाजबीज पण आला नाही आणि वरून मला हाक आली की ओ काकू काय जळलं आहे वाज बघा काय येतो आहे तर मी फटाकन लक्ष गेल्यावर मी सगळी साडी तिथेच्या तशी सोडून टाकली पण मला एव जरा पण म्हणजे वाटणार पण नाही कोणाला हिला जळ पण लागली नव्हती मला त्या गोष्टीची पण ते मला वर्ण मी खाली संध्याकाळी मुलं आल्यावर म्हटलं काय रे काकू वास आला सांगितलं आणखीन ना खाली नाही आलाच बघायला काय झालं म्हणतो मी नव्हतो ते म्हणजे मला त्यांनी बापूनीच मला हा सावध केलं बापूनच मला हाक मारली आणि ते खालचा गॅस बंद करायची बुद्धी दिली असे प्रचंड अनुभव आले एक दा शारदा आश्रममध्ये बापू असे समोर बसायचे तेव्हा प्रवचनाला आम्ही जायचो तर मी माझी मुलगी एकच आहे तर तिचीच मला सारखी काळजी लागायची शिक्षण होऊन लग्न वगैरे म्हणजे कसं होईल आपण म्हणजे मिस्टर पंधरा अठरा वर्षापूर्वीच रिटायर झालेली आणि त्यांचा एक डोळा निकामी होता तर त्या ह्याच्यावरच माझ्यावरच सगळा संसाराचा भार होता तर मी बापूनं म्हटलं माझ्या मुलीचं कसं होणार आधार पण नाही कोणाचा तर त्यांनी म्हणाली तू काय काळजी करू नको तुला जावई जो मिळेल ना तो पाठी बघणार पण नाही म्हणजे तू तो तू घेऊन जाईल आणि तसंच माझा माझे जावई सिद्धिविनायकमध्ये आहे आणि माझी मुलगी एवढी सुखात आहे तर ते सगळं या बापूंमुळे झालं आहे ओम मह